नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारागृह विभाग भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेचा इंग्लिश ग्रामरचा अतिसंभाव्य प्रश्नसंच तिसरा. मित्रांनो, हे सगळे प्रश्न PYQ TCS पॅटर्नचे आहेत, म्हणजेच तुम्हाला नक्कीच त्याचा परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. मित्रांनो, वन वर्ड सबस्टिट्यूटचा हा प्रश्न आहे. वाचूया. ऑफ ऑर रिलेटिंग टू द मून, म्हणजे चंद्राशी संबंधित असणारे जे घटक आहेत त्याला काय म्हणतात, हा वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. पहिला दिलाय सोलार, दुसरा दिलाय प्लॅटोनिक, तिसरा दिलाय फॅटल, चौथा आहे लुनार. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, लुनार. आता पाहूया डिटेलमध्ये या शब्दांचा अर्थ काय होतो. बघा मित्रांनो, लुनारचा अर्थ होते ऑफ ऑर रिलेटिंग टू द मून, म्हणजे चंद्राशी संबंधित. मित्रांनो, शाळेमध्ये असताना तुम्ही लुनार इक्लिप्स म्हणजेच काय तर चंद्रग्रहण हा शब्द पाहिलेला असेल. मग लुनार इक्लिप्स हा त्याच्याशी संबंधित असणारा वर्ड आहे, म्हणून मूनशी रिलेटेड जे काही असेल त्याला तुम्ही लुनार म्हणू शकता. इतर परीक्षेमध्ये तुम्हाला सोलार या घटकावर प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे याचा सुद्धा अर्थ महत्त्वाचा आहे. बघा, ऑफ ऑर रिलेटिंग टू द सन, सनशी रिलेटेड, सूर्याशी रिलेटेड जे आहे त्याला सोलार असं म्हणायचं. सोलार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण हा शब्द सुद्धा तुम्ही शाळेत पाहिलेला आहे. पुढचा वर्ड आहे बघा प्लॅटोनिक. प्लॅटोनिकचा अर्थ काय होतो? अ रिलेशनशिप दॅट इज ओनली फ्रेंडली नॉट फिजिकल. असं नातं जे मैत्रीपूर्ण संबंध आहे त्याला तुम्ही प्लॅटोनिक असं म्हणू शकता. TCS परीक्षेत विचारलेला प्रश्न. ओके, फॅटलचा अर्थ बघा, कॉजिंग ऑर रिलेटिंग टू द डेथ, म्हणजेच काय? एखादी गोष्ट घातक असणं. आता इंडिंग इन डेथ म्हणजेच काय तर प्राणघातक असणं, जीवाला धोका असणारी गोष्ट असणं त्याला फॅटल असं म्हणू शकता. ओके, पुढचा प्रश्न बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. मित्रांनो, एरर मधला प्रश्न आहे. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर, असा तुम्हाला पार्ट शोधायचा आहे ज्याच्यामध्ये एरर आहे. सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन इफ अ सेंटेन्स इज अ फ्री फ्रॉम एरर, सिलेक्ट नो एरर. जर या वाक्यामध्ये कोणतीही एरर नसेल तर तुम्हाला नो एरर या ऑप्शनला चूज करायचं. बघूया आपण सेंटेन्स. माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू सपोर्ट आवर फॅमिली. आता या सेंटेन्ससाठी तुमच्याकडे चार ऑप्शन आहेत. पहिला म्हणतो सपोर्ट आवर फॅमिली, दुसरा म्हणतो माय फादर हॅड टू बर्न, तिसरा म्हणतो नो एरर, आणि चौथा म्हणतो द मिडनाईट ऑइल टू. आता मित्रांनो, वाक्य पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला असं कळतं की ग्रॅमॅटिकल दृष्ट्या म्हणजे ग्रामरच्या माध्यमातून अशी कोणतीही चूक नाही आहे, म्हणून आपला आन्सर येतो ऑप्शन नंबर 3, नो एरर. आता कसं ग्रामरच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे ते आपण बघूया. आता मित्रांनो, येथे हॅड टू वापरलेला आहे. आता हॅड टूचा एक फॉर्म्युला येतो, बघा इथे दिला मी, सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस फी वन प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला हॅड टूचा वापर करायचा आहे तेव्हा त्याच्या समोर फी वन घ्यावं लागतं. आता बर्न हा फी वन आहे, बाकी इतर पार्ट ऑब्जेक्ट्स आहे. मित्रांनो, हॅड टूचा यूज काय होतो बरं? तर भूतकाळात तुम्हाला एखादी गोष्ट करावी लागली हे सांगण्यासाठी हॅड टूचा वापर केला जातो, किंवा एखादी गोष्ट करावी लागते हे सांगण्यासाठी करावा लागतो. आता भूतकाळात कोणती गोष्ट करावी लागते बरं? बघा, माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू सपोर्ट आवर फॅमिली. आमच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी माझ्या वडिलांना दिवस रात्र बर्न व्हावं लागतं, म्हणजे झटावं लागतं, झगडावं लागतं, का तर आमच्या कुटुंबाची जबाबदारी पाळण्यासाठी. आता मित्रांनो, भूतकाळात एखादी गोष्ट करावी लागते यासाठी तुमच्याकडे जर हॅड टू असेल तर प्रेझेंटमध्ये एखादी गोष्ट करावी लागते तर त्यासाठी तुम्ही हॅव टू किंवा हॅज टू घेऊ शकता. आता बघा, आय वी यू दे यांच्या समोर तुम्ही हॅव टू घेऊ शकता, ही शीट समोर हॅज टू घेऊ शकता. आता समजा आपण घेतलं माझ्या वडिलांना काम करावं लागतं तर माय फादर हॅज टू बर्न द मिडनाईट ऑइल. ओके, समजा आपण दुसरं एक वाक्य घेतलं, त्याला कंपनीत काम करावं लागतं. ओके, ही हॅज टू वर्क इन कंपनी. ओके, किंवा त्यांना असेल तर दे हॅव टू वर्क इन कंपनी. कळालं रूल काय म्हणतो? हॅव टू असेल, हॅज टू असेल, हॅड टू असेल यांच्या समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, म्हणून ह्या आपला ऑप्शन यामध्ये कोणतेही एरर नाही आहे. पुढचा प्रश्न. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट आर्टिकल. मित्रांनो, आर्टिकलचा प्रश्न आहे. वाचूया. आय एम गोइंग टू परफॉर्म डॅश इम्पॉर्टंट टास्क इमिडिएटली. आता बघा, आय एम गोइंग टू परफॉर्म, मी परफॉर्म करायला जात आहे एक महत्त्वाचं टास्क तात्काळ. इमिडिएटली म्हणजे तात्काळ, लगेच, एक महत्त्वाचं टास्क. आता मित्रांनो, इथे टास्क म्हणजेच काय? सिंग्युलर काउंटेबल दिलेलं आहे, एक काम या अनुषंगाने. आता बघा, इथे अँड पण वापरलाय, द वापरलाय, अ वापरलाय, नो आर्टिकल.
आता आपल्याला कळालं बाबा टास्कबद्दल एखादी गोष्ट सांगायची, मग सिंग्युलर काउंटेबल नाऊन असेल तर त्यासाठी तुम्हाला ए किंवा यांचा वापर करावा लागतो. आता इथे आय हा आपल्याकडे वॉवल्स आहे, स्वर आहे, म्हणून इथे ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर फर्स्ट, अँड. आय ॲम गोइंग टू परफॉर्म अन इम्पॉर्टंट टास्क, एक महत्त्वाचं काम. आता मित्रांनो याचे रूल बघा, आता बिफोर कन्सोनंट कोणताही कन्सोनंट असेल जो की बी पासून झेड पर्यंतचा कन्सोनंट असेल, ओके, बी असेल, सी असेल, डी असेल, ओके, तर त्यांच्या समोर एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे सांगायची तर तुम्ही अ आर्टिकलचा वापर करू शकता. आता अन आर्टिकलचा किंवा वापर करायचा, बरं, ज्या वेळेला वॉवल्स असतील ए ई आय ओ यू किंवा मराठीमध्ये जसे जे स्वर आहेत आपल्याकडे अ ते अह पर्यंत आणि ॲपलचा ॲ आणि ऑरेंजचा असे 14 स्वरांचा उच्चार जर त्या शब्दानुसार होत असेल तर त्याच्यासमोर ॲनचा वापर करायचा. आता मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं ट्रिक आहे बघा, ओके. आता तुम्हाला बघा, फक्त जर इम्पॉर्टंट असेल हे काय झालं ॲडजेक्टिव्ह, तर त्या ॲडजेक्टिव्हसमोर कधीही आर्टिकल वापरायचं नाही आहे. परंतु या इम्पॉर्टंट ॲडजेक्टिव्ह कुणासाठी वापरला, या टास्कसाठी वापरला, तर त्याच्यासमोर ॲन घेऊ शकता. आता एक दुसरं एक वाक्य सांगतो, समजा मी म्हणलं ती सुंदर आहे तर वाक्य कसं असेल, शी इज ब्युटिफुल, ओके. जर मी म्हणलं ती सुंदर मुलगी आहे तर शी इज अ ब्युटिफुल गर्ल, कळालं. ज्या वेळेला त्या गर्लबद्दल त्या मुलीबद्दल विशेष माहिती सांगायची असेल, ती मुलगी एक आहे सांगायचं असेल, तर त्या ब्युटिफुल समोर अ हे आर्टिकल वापरतात. अन्यथा फक्त ब्युटिफुल असेल, फक्त इम्पॉर्टंट असेल, तर त्याच्यासमोर आर्टिकलची गरज नाही आहे, ओके. पुढचा बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. मित्रांनो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा वाक्य काही रूल्स आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. बघा, नताशा सेड टू क्लिंट बार्टन, नताशा क्लिंट बार्टनला म्हणाले, फेअर हॅव यू बीन लास्ट नाईट, म्हणजेच काल रात्री तुम्ही कोठे आहात होते असं ती विचारते, ओके, कोठे गेला होतास वगैरे की आहेच असं विचारते. आता मित्रांनो बघा डब्ल्यूएचचं वाक्य, याच्यासाठी एक रूल येतो, त्या रूलमध्ये कुठलं बसतंय का बघूया, वाचूया. पहिलं, नताशा आस्क क्लिन बार्टन फेअर ही हॅड बीन द प्रिव्हियस नाईट. दुसरं, नताशा आस्क बिल क्लार्टन क्लिंट बार्टन फेअर हॅव यू बीन द प्रिव्हियस नाईट. थर्ड, नताशा आज क्लिंट बार्टन फेअर हॅड आय बीन द प्रिव्हियस नाईट. चौथं, नताशा आज क्लिंट बार्टन फेअर आय एम द प्रिव्हियस नाईट. तर मित्रांनो आपलं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. आता कसं आलं डिटेलमध्ये पाहूया. आता मित्रांनो तुम्हाला म्हणलं डब्ल्यूएचचं वाक्य, आता डब्ल्यूएचं जर वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये सेड टू ऐवजी तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब म्हणून वाक्याच्या अर्थानुसार आस्क घेऊ शकता, इन्क्वायर्ड घेऊ शकता, डिमांडेड घेऊ शकता, वॉन्टेड टू नो घेऊ शकता. आता या सेड टू ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे आस्क, ओके. आता पहिल्या वाक्यात आस्क आहे, दुसऱ्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये आहे, चौथ्यामध्ये सुद्धा, म्हणजे पहिला रूल तर बरोबर आहे. आता दुसरा रूल महत्त्वाचा काय सांगतो, आता पहिला रूल कळाला तुम्हाला बाबा आस्क, दुसरा रूल काय म्हणतो, जे कंजक्शन दिलेलं असेल डब्ल्यूएच नुसार असेल तर तेच कंजक्शन घ्यायचं. आता फेअर आहे, हा रूल सुद्धा सगळ्यामध्ये आला, फेअर जर व्हॉट असतं तर व्हॉट सुद्धा घेतलं असतं, म्हणजेच काय डब्ल्यूएच वर्ड कुठला पण येऊ डब्ल्यूएच वर्ड वाक्यात तो कंजक्शन म्हणून तोच घ्यायचा. नंतर बघा हा रूल झाला, नंतरचा रूल काय म्हणतो, टेन्स बघा, फेअर हॅव यू बीन, मित्रांनो यू हॅव बीन सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस फित्री. आता बी या क्रियापदाचं बीन हे फित्री झालेलं आहे, म्हणजेच बघा सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस फित्री हे जर असेल म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना त्याच्या टेन्समध्ये बदल होतो आणि टेन्स काय होतो, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. मग मित्रांनो पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय येईल बरं, आता मित्रांनो परफेक्टचा फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वित्री. मग पहिल्या ऑप्शन मध्ये बघा ही हॅड बीन आलेला आहे, ओके. तिसरा महत्वाचा, लास्ट नाईट असेल तर त्याचं बदल होत असताना प्रिव्हियस नाईट होतं. मित्रांनो अशाच प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला आला तर तो प्रश्न याच पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, क्लिअर आहे. चला तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजला असेल, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचं बघा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड, ॲक्युरेट स्पेल तुम्हाला फाइंड आउट करायचे. पहिला दिलाय टॉलरेट 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 टॉलरेट. मित्रांनो सर्वांचे तुम्हाला स्पेलिंग थोडेसे उच्चाराबरोबर दिलाय, परंतु स्पेलिंगमध्ये फॉल्ट आहे, तुम्हाला तो शोधायचा. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड, टॉलरेट. टॉलरेट म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट सहन करणं. आता आपण डिटेलमध्ये अर्थ पाहूया म्हणजे इतर परीक्षेला मदत होईल. बघा, टू बिअर समथिंग अनप्लीझंट ऑर अनॉईंग और टू कीप गोईंग डिस्पाईट डिफिकल्टीज. बघा अर्थ काय, एखादी गोष्ट सहन करणे. बघा डिटेलमध्ये टू बिअर, बिअर म्हणजे सहन करणे, समथिंग काहीतरी,
अनप्लीझंट म्हणजे आनंददायी, न वाटणारी म्हणजे असं दुःखी, आणि अनॉईंग म्हणजे चिडणारं, सतवणारं. म्हणजे अशी काहीतरी गोष्ट आहे ती तुम्हाला चिडवते, सतावते, परेशान करते, तरीसुद्धा तुम्ही ती मुकाटपणे म्हणजे शांतपणे सहन करतात, त्याला टॉलरेट म्हणायचं. काय म्हणायचं? टॉलरेट, सहन करणं. दुसरा अर्थ दिला बघा, ऑर टू कीप गोईंग डिस्पाईट डिफिकल्टीज. कितीही डिफिकल्टी आल्या, अडचणी आल्या, तरी ती गोष्ट कीप गोईंग ठेवायची, चालू ठेवायची, त्याला टॉलरेट म्हणायचं. एक्झाम्पल बघा, ॲथलीट्स ऑपन हॅव टू टॉलरेट अ लॉट ऑफ पेन. जे ॲथलीट्स खेळाडू असतात ना, रनिंगवाले असतील किंवा भालाफेक असतील, तर त्यांना खूप साऱ्या पेनचं सहन करावं लागतं. आता मित्रांनो, पळूपळू त्यांचे पाय दुखत असतील किंवा पायाला वेदना होत असतील, पायाला गोळे येत असतील, तरीसुद्धा ते सर्व आपल्या देशाच्या स्वाभिमानासाठी सहन करतात, टॉलरेट करतात. ओके, पुढचं बघा, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. ओके मित्रांनो, सेट ऑफ लेबल सेंटेन्स बघा, पी क्यू आर लेबल दिलेले आहेत. पुढे बघा, सिक्वेन्स वन इज फिक्स्ड आफ्टर विच दिस सेंटेन्सेस. सिक्वेन्स नंबर वन दिला इथे, जो की फिक्स आहे. ओके, पुढे बघा, वेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ. हे जो पॅरेग्राफ दिलाय ना, तो कोहरंट आहे, म्हणजे खालीवरही दिलाय, क्रमाने दिलाय का? नाही. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर, तुम्हाला तो क्रमाने लावायचा. याच प्रश्नासाठी आपण पहिलं जे फिक्स सेंटेन्स आहे ना, तो वाचूया. बघा, डिअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता, हु मेड हिज लिव्हिंग बाय सेलिंग बलून्स ॲट बीच. तो त्याची लिव्हिंग म्हणजे त्याची दैनंदिन गरजा, बलून सेल करायचा बीचवरती, आणि असं त्याचा दैनंदिन जीवन चालायचं. आता पुढचे ऑप्शन दिले, सगळं वाचूया. बघा, टू स्पेंड द क्वालिटी टाईम ॲट द बीच, बीचवरती क्वालिटी टाईम घालवण्यासाठी. दुसरं, हु वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिली, जे की त्यांच्या कुटुंबियासोबत बीचला यायचे. आर म्हणतो, ही वॉज द सेंटर ऑफ द अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. लहान मुलांसाठी तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन होता, म्हणजेच आकर्षणाचा प्रमुख बिंदू होता. आता मित्रांनो, पहिल्या वाक्यामध्ये कळतंय, तर देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता जो की बलून विकायचा. ओके, मग मॅनशी रिलेटेड को रिलेट करणारा वर्ड आपल्याकडे आर. बघा, आर म्हणतो, ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर स्मॉल किड्स. लहान मुलांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. म्हणजे या मॅनसाठी काय कोरिलेट केलं बघा, ही म्हणजे आर पासून तुमची सुरुवात व्हायली. बघा, पहिल्यामध्ये क्यू, दुसऱ्यामध्ये पी, तिसऱ्यामध्ये आर, चौथ्यामध्ये क्यू. तर मित्रांनो, ॲक्युरेट आन्सर आहे आर. ओके, तरीसुद्धा आपण सगळं पाहायचं. ओके, म्हणजे सगळं क्रमाने लावायचं. पहिलं कळालं ही स्मॉल किड्ससाठी, मग स्मॉल किड्सला कोरिलेट करणारा शब्द आहे हु. ओके, हु वर कमिंग टू बीच, जे मुलं त्या बीचवरती यायचे त्यांच्या कुटुंबियासोबत. पुढे बघा, कशासाठी यायचे, टू स्पेंड द क्वालिटी टाईम ॲट द बीच. आता मित्रांनो, इथं बघा, टू स्पेंड द क्वालिटी टाईम ॲट द बीच, या बीचवरून कोरिलेट करणारा हा जो वाक्य होता, म्हणून ऑप्शन आले आर क्यू पी. ओके, कळालं, सिक्वेन्सनुसार झालेलं आहे. पुढचं बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. मित्रांनो, समानार्थी शब्द शोधायचा असा प्रश्न बरेच विचारत आहेत. गार्निश द ड्रिंक विथ क्रॅनबेरीज ऑर स्लाइस ऑफ फ्रेश पीच. आता गार्निशचा अर्थ होतो सुशोभित करणे. बघा, गार्निश द ड्रिंक विथ क्रॅनबेरीज, त्या क्रॅनबेरीजचा वापर करून, किंवा स्लाइस, स्लाइस म्हणजे तुकडे, फ्रेश पीचचे त्या फळाचे तुकडे करून त्या ड्रिंकवरती लावत आहात. ओके, आता मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की समजा कॉफी घ्यायला गेले तुम्ही, कोल्ड कॉफी घेतली, कोल्ड कॉफीमध्ये समजा आपण काय म्हणूया त्याला, म्हणूया चॉकलेट कॉफी असेल, तर त्यावरती काय करतात, डेअरी मिल्क असतात, डेअरी मिल्कचे पूर्णपणे बारीक बारीक क्रश करतात आणि त्या कोल्ड कॉफीवरती ते टाकतात. तर त्या कॉफीला काय करायला, ते गार्निश करायला. ओके, किंवा बऱ्याच वेळा तुम्ही सध्या मार्केटमध्ये केकसुद्धा आलेले बघा, त्या केकला गार्निश करण्यासाठी त्याच्यावर फूल लावतात किंवा वेगळे त्याच्यावर डिझाईन करतात, तर त्याला सुशोभित करतात असं म्हणूया. मग गार्निश म्हणजे सुशोभित करणे, तर त्यासाठी तुम्हाला सिमिलर वर्ड शोधायचं. पहिला आहे इम्बेलिश, दुसरा आहे वेड, तिसरा आहे ब्लेमिश, चौथा आहे डिसमेंटल. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर ए. आता पाहूया यांचे सर्वांचे अर्थ. बघा, गार्निशचा अर्थ, टू डेकोरेट अ डिश ऑफ फूड विथ स्मॉल अमाऊंट ऑफ अनादर फूड. बघा, डेकोरेट अ डिश ऑफ फूड, तुमची जी डिश आहे तिला डेकोरेट करणं, कसं, स्मॉल अमाऊंट ऑफ अनादर फूड, त्याच्यावर थोड्याशा प्रमाणामध्ये काही दुसरी वस्तू टाकून किंवा दुसरे पदार्थ टाकून त्याला सुशोभित करणं, त्याला देखावी करणं, त्याला गार्निश असं म्हणतात. मग सिमिलर झालं एम्बेलिश, सेम अर्थ होतो. बघा, टू मेक समथिंग मोर ब्युटिफुल बाय ॲडिंग डेकोरेशन टू इट, त्याच्यावर काहीतरी डेकोरेशन करून त्याला सुशोभित करणं, सजवणं, त्याला एम्बेलिश म्हणतात, एकमेकांचे सिमिलर. पुढचं आहे बघा वेंड. वेंडचा अर्थ, टू मूव स्लोली अँड नॉट डायरेक्टली, हळूवारपणे एखाद्या गोष्टीच्या जवळून जाणं त्याला वेंड करणं म्हणायचं. ओके, पुढं ब्लेमिशचा अर्थ बघा, अ मार्क दॅट स्पॉइल्स द वे समथिंग लुक्स. बघा, ब्लेमिश,
असं काहीतरी मार्क म्हणजे खून किंवा डागमोनिया जी की स्पॉईल करायला खराब करायला जी घटना तुम्हाला चांगली दिसते त्या घटनेला ब्लेमिश करणं त्याला कलंक लावणं काळीमा फासणं त्याला ब्लेमिश असं म्हणायचं. इतर परीक्षेमध्ये विचारू शकतात. फोकस करा. ओके लिहून घ्या महत्त्वाचं मित्रांनो. डिसमँटलचा अर्थ बघा. टू डिस्ट्रॉय द इंटिग्रिटी ऑर फंक्शनिंग ऑफ समथिंग. डिस्ट्रॉय नष्ट करणे. इंटिग्रिटी म्हणजे एकता. म्हणजेच काय यंत्राचे भाग सुटे करणं. समजा तुमच्याकडे सीपीयू आहे. सीपीयूचा तुम्हाला दुरुस्त करायचा. तुम्ही सगळे पार्ट काढून टाकता. त्याचे हार्ड डिस्क काढून टाकतात. त्याची आपण म्हणूया आपण त्याची सीड ड्राईव्ह असते ती काढून टाकतात. वेगळे पार्ट वेगळे करतात. म्हणजेच त्याला डिसमँटल करायला वेगळं करायला सुटं करायला. ओके पुढचं बघा. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स. मित्रांनो ऍक्टिव्हचं पॅसिव करायचं. वाचूया बघा. आता माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन अंडिड मी कम्प्लिटली. पहिला ऑप्शन दिला आय वॉज नॉट बिंग अंडन कम्प्लिटली बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. आय वॉज कम्प्लिटली डन बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. आय वॉज नॉट डन कम्प्लिटली बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. आय वॉज कम्प्लिटली अंडन माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. ओके आता मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर यायला ऑप्शन नंबर 4. कसं यायलं आपण त्याला पाहूया. मित्रांनो ॲक्टिव्हचं पॅसिव करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे फॉर्म्युला बघा. आता बघा ॲक्टिव्हचा फॉर्म्युला काय. सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय झाला माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. हा झाला सब्जेक्टचा पार्ट. फर्ब टू बघा अंडू यू एन डी ओ याचं फी टू येतं अंडेड आणि फी थ्री सुद्धा अंडेडच येतं. ऑब्जेक्ट कोण झालाय मी. आता मित्रांनो रूल काय म्हणतो बघा इथे दिलंय मी. ॲक्टिव्हचं पॅसिव्हस करत असताना काही बदल होतात तसेच त्याप्रमाणे त्या पॅसिवमधला जो घटक असतो त्याचे सुद्धा बदल होतात. बघा आयचा घटक झाला बदल मी. हीचा झाला हिम. शीचा झाला हर. यूचा यू. इटचं इट. देचं देम. वीचं अस. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे पॅसिव बनवत असताना या फॉर्म्युलानुसार लिहायचं. आता तुम्हाला ऑब्जेक्ट काय झाला मी. तुम्हाला काय म्हणलं मीचं काय होईल आय म्हणून इथे आय आलेलं आहे. दुसरा रूल काय म्हणतो ऑब्जेक्ट नंतर वॉज किंवा वर घ्यायचं. ऑब्जेक्ट जर सिंग्युलर असेल एकवचनी असेल तर तुम्ही वॉज घेऊ शकता. प्ल्युरल असेल तर वर घ्यायचं. आता मित्रांनो आय हा सिंग्युलर म्हणून वॉज घेतलेला आहे. कम्प्लिटली जशाला तसा घेतला. नंतर फर्बचा फीत्री घ्यायचा. बघा फीत्री अंडू अंडीड अंडन हा तुमचा फीत्री झालेला आहे. म्हणजे इथपर्यंत आळ. नंतर घ्यायचा बाय. ओके मग सब्जेक्ट काय होता माय लास्ट जॉईंट व्हेंचर. माझं शेवटचं जॉईंट व्हेंचर म्हणजे माझा बिझनेस. मग इथे यस आलेलं. मग मित्रांनो हे स्ट्रक्चर पूर्णपणे त्या फॉर्मॅटमध्ये बसायलं म्हणून हे बरोबर आहे. ओके पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द ईडीएम. मित्रांनो ईडीएम आहे. ईडीएमचा मिनिंग सांगायचं बघा. बार्किंग अप द रॉंग ट्री. पहिलं ऑप्शन पर्स्यू अ कोर्स ऑफ ॲक्शन दॅट विल मोस्ट लाईकली टू बी फ्युटाईल. बघा पर्स्यू चालू ठेवणे कोर्स ऑफ ॲक्शन एखादी कृती चालू ठेवणं आणि दॅट विल मोस्ट लाईकली बी फ्युटाईल आणि जी की फ्युटाईल निरर्थक होण्याची शक्यता आहे. म्हणजेच वाया जायलाची शक्यता आहे. पुढचं मेक अन एनिमी ऑफ समवन. एनिमी म्हणजे शत्रू. शत्रू बनवणं. सी रिस्पेक्टफुली डिसॲग्री विथ समवन. रिस्पेक्टफुली आदरपूर्वक डिसॲग्री म्हणजेच काय असहमती दर्शवणे एखाद्यासोबत असहमती दर्शवणं. डी म्हणतो पर्स्यू वन्स अजेंडा. तुमचा अजेंडा तुमची मोहीम तुमचा मुख्य देश चालू ठेवणं. तर मित्रांनो बार्किंग अप द रॉंग ट्री चुकीच्याच झाडाला आपण घासणं असं आपण त्याला म्हणतो. तर मित्रांनो यासाठी आहे ऑप्शन नंबर ए पर्स्यू कोर्स ऑफ ॲक्शन. म्हणजेच काय तर पर्स्यू चालू ठेवणे एखादी कृती चालू ठेवणं. म्हणजेच काय तुम्हाला वाटतं ती कृती फ्युटाईल होईल निष्फळ होईल निरर्थक होईल त्याचा काही फायदा होणार नाही आहे. म्हणजेच काय तर बार्किंग अप द रॉंग ट्री असं म्हणताय. ओके आता मित्रांनो एक एक्झाम्पल बघा. सूरज मस्ट फेस द फॅक्ट दॅट ही इज बार्किंग अप द रॉंग ट्री. आता सूरजला नेहमी त्या फॅक्टला तोंड द्यावं लागतं. का तर बाबा त्याला एक काम सांगितलेलं असतो आणि तो दुसरीकडेच मेहनत घेत असतो. उद्या समजा पेपर आहे इंग्लिशचा आणि तुम्ही करताय मराठीची तयारी तर म्हणायचं बार्किंग अप द रॉंग ट्री चुकीच्या दिशेने जाणं. ओके पुढे बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन फोर अल्टरनेटिव सिलेक्ट द वन विच इज अपोजिट. अपोजिट शोधायचा. टायलर वॉज कन्व्हिक्टेड बट वॉज ग्रँटेड अ रॉयल पार्डन. मित्रांनो पार्डनसाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा. आता पार्डनचा अर्थ माहिती नसेल तर सेंटेन्सनुसार काय लागतो का बघा.
टायलर वॉज कन्व्हिक्टेड, टायलरला दोषी ठरवण्यात आलेलं होतं. बट परंतु वॉज ग्रँटेड, अनुमती दिली त्याला, रॉयल पार्डन, रॉयल म्हणजे राजेशाही, त्याला माफी देण्यात आलेली आहे, त्याची सजा कम करण्यात आलेली आहे, याला पार्डन म्हणूया. मग पार्डनसाठी एक ॲक्युरेट अपोजिट बघा, पहिला आहे ग्रेस, दुसरा मर्सी, तिसरा पनिश, चौथा आहे काइंडनेस. तर मित्रांनो, पार्डनसाठी ॲक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर थर्ड, पनिश, असं आपण त्याला म्हणूया. आता पाहूया आपण मित्रांनो डिटेलमध्ये त्याचा अर्थ. ग्रेसचा अर्थ काय होतो? इलिगन्स अँड ब्युटी ऑफ मुवमेंट ऑर एक्सप्रेशन, एखादी गोष्ट चालणे, बोलणे इत्यादीची आकर्षक पद्धत. आपण म्हणतो ना एखाद्याच्या चेहऱ्यावरती ग्रेस आहे, म्हणजेच काय तर त्याच्या चेहऱ्यावरती सौंदर्य आहे, इलिगन्स आहे, त्याच्यामध्ये सुंदरता आहे, त्याला आपण ग्रेस असं आपण म्हणतो. ओके, दुसरा शब्द आहे मर्सी. मर्सी म्हणजे दया बघा. काइंडनेस दॅट मेक्स यू फॉरगिव्ह समवन, म्हणजे एखाद्यावरती दया दाखवून तुम्ही त्याला फॉरगिव्ह करणं, क्षमा करणं. आता मित्रांनो पार्डन म्हणजेच काय तर एखाद्याला क्षमा करणं, तर त्या व्यक्तीला पनिश करणं, शिक्षा देणं, तो त्याचा अपोजिट झालेला आहे. म्हणून ऑप्शन थर्ड हा तुमचा बरोबर आहे. ओके, पुढचा बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अ अप्रोप्रिएट आर्टिकल. आर्टिकल तुम्हाला ॲड करायचा. बघा, मिस्टर कुलदीप सिंग इज डॅश डॅश फेमस जर्नलिस्ट इन अमेरिका. पहिला आहे द, दुसरा ॲन, तिसरा नो आर्टिकल, चौथा अ. तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर आपल्याकडे फोर, अ. आता कसं झालं डिटेलमध्ये बघा. जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे सांगायचं असेल तर अ किंवा ॲन आर्टिकलचा वापर घ्यावा लागतो. आता बघा काय म्हणलं, कन्सोनंट असेल म्हणजे बी पासून झेड पर्यंत इतर व्यंजन असतील तर त्यांच्यासमोर अ घ्यायचा. आता इथे एफ यायला म्हणून इथे अ घेऊया. ओके, अ फेमस जर्नलिस्ट, एक प्रसिद्ध पत्रकार. अ कुणासाठी आला आहे? जर्नलिस्टसाठी आला आहे. फेमससाठी आला आहे का? नाही आहे. ओके, आणि ॲन केव्हा घ्यायचं? ज्या वेळेला वॉवल्स असतील, ए ई आय हे 5 आणि मराठीमधले 14, यांच्यानुसार जर उच्चार येत असेल तर ॲन घ्यायचा. ओके, आता मित्रांनो बघा, फेमस समोर नुसतं जर फेमस असतं, ही इज फेमस, तर मित्रांनो आर्टिकलची गरज नव्हती. कारण रूल काय म्हणतो? नो आर्टिकल बिफोर ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह समोर कधीही तुम्हाला ए किंवा ॲन घ्यायचं नाही आहे. परंतु हे ॲडजेक्टिव्ह, ओके, हे कुणासाठी, एका व्यक्तीसाठी वापरलं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा, ॲन फेमस जर्नलिस्ट, ॲन कुणासाठी वापरले? त्या जर्नलिस्टबद्दल. बघा, मिस्टर कुलदीप सिंग इज अ फेमस जर्नलिस्ट अमेरिका. अमेरिकामधले प्रसिद्ध जर्नलिस्ट होते. आता मित्रांनो चुकून झाले होते, ॲन चुकून झालेले होते, अ पाहिजे, अ फेमस जर्नलिस्ट असं आपण त्याला म्हणतो, टायपिंग करताना झालं. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स. पॅसिव्ह बनवायचं आहे मित्रांनो. पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. पुष्पेंद्रने दरवाजा उघड केलेला आहे कशासाठी? त्याच्या मित्राला आत घेण्यासाठी. पहिला ऑप्शन बघा, टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड द डोअर हॅज टू बी ओपन बाय पुष्पेंद्र. पुष्पेंद्रज डोअर हॅज बीन ओपन टू बी रिसिव्ड बाय हिज बेस्ट फ्रेंड. थर्ड, पुष्पेंद्र हॅज बीन ओपन बाय द डोअर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. द डोअर हॅज बीन ओपन बाय पुष्पेंद्र टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. सगळे वाचून घ्या, नंतर बघा काय आन्सर येतं. तर मित्रांनो आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर. आता पाहूया कसं आलं. मित्रांनो तुम्हाला काय म्हणलं, ऍक्टिव्हचं पॅसिव्हच करत असताना सर्वात प्रथम तो टेन्स कुठला हे बघायचं. आता मित्रांनो सब्जेक्ट झाला पुष्पेंद्र, सब्जेक्ट नंतर आपण हॅज घेतले, नंतर फर्ब थ्री घ्यायचं, सब्जेक्ट प्लस हॅवज प्लस फी थ्री प्लस ऑब्जेक्ट. ओके, इथे बघा फी थ्री राहिलं, सब्जेक्ट प्लस हॅवज प्लस फी थ्री प्लस ऑब्जेक्ट, प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला बसला का इथे. मग या प्रेझेंट परफेक्टचं तुम्हाला पॅसिव्ह करायचं असेल तर कसं करायचं? आता सब्जेक्ट आहे पुष्पेंद्र, ओपन आहे फर्ब, ऑब्जेक्ट आहे द डोअर, म्हणजे द डोअरनी तुमची सुरुवात व्हायला पाहिजे. आता फक्त चौथ्यामध्ये द डोअरनं सुरुवात झाली, बाकीमध्ये झाली का? नाही, म्हणजे तिन्ही चुकलेत आहे. बघा द डोअर सुरुवातीला घेतलं. आता ड डोअर कोणे? सिंग्युलर आहे, म्हणून आपण फॉर्म्युलानुसार हॅज घेतलेलं आहे. ओके, नंतर तुम्हाला काय करायचं? बिनचा वापर करायचा. ओके, प्रेझेंट परफेक्टचं जे असेल त्यासाठी तुम्हाला पॅसिव्ह करता असताना बिन घ्यायचं आहे, म्हणजे हॅव बिन किंवा हॅज बिन. इथे बिन घेतलं, ओपनचं व्ही थ्री बघा इथे ओपन घेतलं, नंतर बाय घेतलं, आणि नंतर त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट कोण? पुष्पेंद्र. झालं, द डोअर हॅज बिन ओपन बाय पुष्पेंद्र, पुष्पेंद्र कडून दरवाजा उघडण्यात आले आहे कशासाठी? त्याच्या मित्रांना आतमध्ये घेण्यासाठी. ओके, आता हे रूल बघा महत्वाचे झालेले. ओके, आता आय वी यू दे ही शीट असेल तर तुम्ही बदलू शकता, इथे पुष्पेंद्र आहे त्यामुळे बदलाची गरज नाहीये. पुढचं बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. सिनोनिम समानार्थी. बघा मायस्ट्रो, मायस्ट्रो दिलेला आहे,
माइस्ट्रोचा अर्थ काय होतो मित्रांनो? एखाद्या क्षेत्रामधला दिग्गज कलाकार, प्रसिद्ध संगीतकार वगैरे, त्याला माइस्ट्रो तुम्ही म्हणू शकता. मग त्यासाठी तुम्हाला सिनॉनिम पा शोधायचा. पहिला आहे जिनियस, दुसरा आहे सिनाइल, तिसरा आहे स्लेंडर, चौथा आहे नोवाइस. तर मित्रांनो, याचं ऍक्युरेट आन्सर येतो आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट, जिनियस. आता अर्थ पाहूया. माइस्ट्रोचा अर्थ, समवन हु इज व्हेरी स्किल्ड ऑर गिफ्टेड इन अ स्पेसिफाईड आर्ट. म्हणजेच एखाद्या आर्टमध्ये, एखाद्या कलेमध्ये स्किल्ड आहे, कुशल आहे, गिफ्टेड, त्याला ती एक गिफ्ट मिळालेली आहे, तर त्याला माइस्ट्रो म्हणायचं. गायन, वादन इत्यादीमधला श्रेष्ठ कलाटा, त्याला माइस्ट्रो असं म्हणायचं. आता जिनियसचा अर्थ बघा, पर्सन हू हॅज अ व्हेरी ग्रेट अँड अनयुजुअल ॲबिलिटी. असा व्यक्ती ज्याच्याकडे अनयुजुअल ॲबिलिटी, असामान्य अशी त्याच्याकडे ते कर्तबगारी आहे, तो माइस्ट्रो आहे, मास्टर आहे, तर तो त्याला जिनियस म्हणायचं. ओके, दोन्ही सिमिलर. आता सिनाइलचा अर्थ बघा, ओके, इतर परीक्षेत मदत होईल. बिहेविंग इन अ कन्फ्यूज अँड स्ट्रेंज वे. बघा, बिहेव, वर्तन करणे, कन्फ्यूज, गोंधळलेल्या किंवा स्ट्रेंज वे, विचित्र पद्धतीने, त्याला वृद्ध असं म्हणायचं. एखादा वयोवृद्ध माणूस आहे, त्याला समजत नाही आपण काय करतो काय नाही, त्याला सिनाइल असं म्हणू शकता. नंतर बघा स्लेंडर. आता स्लेंडरचा अर्थ काय होतं? स्मॉलर इन अमाऊंट ऑर साईज. एखादा व्यक्ती बारीक आहे, सडपातळ, त्याला तुम्ही स्लेंडर म्हणू शकता. पुढचं बघा नोवाइस. नोवाइसचा अर्थ काय होतो? अ पर्सन हु इज न्यू अँड विदाऊट एक्सपिरियन्स इन अ सर्टन जॉब. म्हणजेच एखादा व्यक्ती नवशिक आहे, अननुभवे, त्याला कुठल्याही कामाचा अनुभव नाहीये, त्याला तुम्ही नोवाइस म्हणू शकता. पुढचं बघा मित्रांनो, इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. असं काहीतरी शोधायचंय ज्याच्यामध्ये एरर आहे. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन. आणि तुम्हाला असं ऑप्शन शोधायचं ज्याच्यामध्ये एरर आहे. बघा, आय मेट अ डॉक्टर फाईल आय वर ऑन द वे टू मार्केट. आता मित्रांनो, पहिलं दिलाय आय मेट अ डॉक्टर, दुसरा दिलाय फाईल आय वर ऑन, तिसरा दिलाय द वे टू मार्केट, आणि चौथा दिलाय नो एरर. आता मित्रांनो, असे जे वाक्य असतात त्या वाक्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम शोधायचे की ग्रामरची काही चूक आहे का. आता इथे बघा, सब्जेक्ट झाला आय, आय नंतर फी टू झालाय, आणि अ डॉक्टर हा ऑब्जेक्टचा पार्ट झाला. म्हणजे सिम्पल पास्ट आहे, तर दुसरं वाक्य सुद्धा पास्ट मधलं असायलाच हवं. म्हणून मित्रांनो, येथे आय नंतर वॉज पाहिजे असतो, आय नंतर कधीही वर नसतो. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा तुमचा याच्यामध्ये एरर झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन फोर अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ ईडीएम. ईडीएमचा अर्थ सांगायचा, अ ड्रॉप इन बकेट. यासाठी बघा, आपल्याकडे चार ऑप्शन आहेत. पहिला म्हणतो ॲज मच ॲज पॉसिबल, एखादी गोष्ट शक्य आहे तेवढं करणं. पुढे अ हँडसम अमाऊंट, म्हणजेच मुबलक प्रमाणामध्ये रक्कम असणं. तिसरा म्हणतो नथिंग ॲट ऑल, काही नसणं. आणि चौथा म्हणतो व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट. सिग्निफिकंट म्हणजेच काय? महत्वाचे. इनसिग्निफिकंट म्हणजे कमी महत्वाचे. आता बकेटीमध्ये ड्रॉप टाकणं म्हणजेच काय? तर अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट, एकदम शुल्लक किंवा कमी महत्वाची रक्कम, त्याला म्हणायचं अ ड्रॉप इन अ बकेट. ओके, तर मित्रांनो, ही होती आजच्या सेशनमधली अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि महत्त्वाचं कमेंट करा. तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला आणखी कशा प्रकारचे प्रश्न घ्यायचे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नक्कीच आपण तुमच्या प्रश्नांवरती नक्कीच तुमचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू.